मानता करू नका, संकटाला घाबरून जाऊ नका, म्हणून माझी कविता आहे आणि कविता पित्याच्या चालीवर आहे. आत्महत्या करताना थोडा विचार केला पाहिजे, आत्महत्या करताना थोडा विचार केला पाहिजे. अमीर असो ना गरीब असो, अमीर असो ना गरीब असो, त्याचं चित्त शुद्ध पाहिजे, जीवन जपून ठेवलं पाहिजे, त्यावर प्रेम केलं पाहिजे, जीवन जपून ठेवलं पाहिजे. एकदा जीवन आहे मानव जीवन, मग संकटाला आपण जाऊ नका. जीवन आहे अनमोल, जीवन आहे अनमोल, विचार जरा करा खोल. जीवन आहे अनमोल, विचार जरा करा खोल. जीवन मजे मजेची वस्तू नसून, जीवन मजेची वस्तू नसून, पण कर्तव्यमय असलं पाहिजे, जीवन जपून ठेवलं पाहिजे, त्यावर प्रेम केलं पाहिजे, जीवन जपून ठेवलं पाहिजे. कारण आता आमच्या वैशालीताईने फार चांगलं सांगितलेलं आहे, अहो जर संकट आलं तर माणूस आत्महत्या करतो, पण बाईवर किती काही संकट आलं तर ती बाई आपल्या पदराखाली चार चार लेकडे जगवते, पण कधी आत्महत्या करत नाही. माझ्या बांधवांना म्हणून महिला स्त्री शक्ती आहे, स्त्री शक्ती महिला आहे. म्हणून संकटाला घाबरून जाऊ नका, संकटाला घाबरून जाऊ नका, जीवन आपले संपवू नका, जीवन आपले संपवू नका, संकटाची झुंज देऊन. वैशाली ताई, संकटाशी झुंज देऊन आणि त्यावर मात केली पाहिजे, जीवन जपून ठेवलं पाहिजे, त्यावर प्रेम केलं पाहिजे, जीवन जपून ठेवलं पाहिजे. आणि पहा, संसार म्हणतात दोन रथाची चाक आहे, आणि वैशाली ताईचं एक चाक भाग पडलेला आहे आणि एका चाकावर भार पडलेला आहे. पहा ती बाई, मुला बाळाचा सांभाळ करा, मुला बाळाचा सांभाळ करा, आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा, संसार आपला सुखी करून समाजसेवा केली पाहिजे, समाजसेवा केली पाहिजे, त्यावर प्रेम केलं पाहिजे. आत्महत्या करताना अ थोडा विचार केला पाहिजे, आत्महत्या करताना अ थोडा विचार केला पाहिजे. मुला मुलींना द्या शिक्षण, कशाला हो पाच पाच दहाला लग्नामध्ये खर्च करता, अवसामिक विवाह सोहळा करा, आणि असे कमी शेतीमध्ये कमी पैशामध्ये शेती पिकवा, आणि असं साध्या पद्धतीनं आपलं जीवन जगा. मुला मुलींना द्या शिक्षण, मुला मुलींना द्या शिक्षण, सामूहिक त्यांचे लावा लग्न, सामूहिक त्यांचे लावा लग्न, शासनाच्या योजनेचा बोलके बाई लाभ घेतला पाहिजे, जीवन जपून जगलं पाहिजे. आत्महत्या करताना अ थोडा विचार केला पाहिजे, अमीर असो वा गरीब असो, त्याचं चित्त शुद्ध पाहिजे, त्यावर प्रेम केलं पाहिजे. आत्महत्या करताना अ थोडा विचार केला पाहिजे. म्हणून बंधनो, आत्महत्या करू नका. धन्यवाद मला आयोजन संधी दिल्याबद्दल. डॉक्टर व्ही कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा यवतमाळ द्वारा आयोजित अखिल भारतीय